बीड पोलीस दलात अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या रॉकी नावाच्या श्वानाचे निधन झाले. त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. रॉकीने तब्बल 365 गुन्ह्यांची उकल करून बीड पोलीस दलात मोलाची कामगिरी केली होती. एक नव्हे तर तब्बल 365 गुन्ह्यांची उकल करणाऱ्या बीड पोलीस दलातील रॉकी नावाच्या श्वानाला अखेरचा निरोप देण्यात आला. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून एक भावुक पोस्ट लिहून ही माहिती दिली. यामध्ये गृहमंत्री म्हणतात, आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वर चरणाजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली. दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त याविषयीच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वान पथक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचवण्याचं काम करत आले आहेत. अकीने आजपर्यंत 365 गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्याच्या निधनाचे वृत्त मन हेरावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील असं अनिल देशमुख यांनी यात म्हटलं आहे. रॉकीचे 15 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्याच्यावर बीड पोलीस दलातील प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.